निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। एक सर्वपरिचित कीटक मधमाशी म्हणजेच हनीबी सर्वांच्या परिचयाची, पण हिच्याविषयी मनोरंजक आणि अद्भुत माहिती आपण आज पाहणार आहोत। याचं शास्त्रीय नाव एपिस। जगात मधमाशीच्या 4 जाती आढळून येतात। या 4 जातीपैकी एपिस मेलिफेरा ही जाती युरोप, आफ्रिका आणि अमेरिका इथे आढळते। एपिस मेलिफेराला इटालियन मधमाशी म्हणूनही ओळखलं जातं। या मधमाशा कृत्रिम लाकडी मधुपेट्यात पाळता येतात। पंजाब आणि हरियाणा या राज्यात अलीकडे या मधमाशा मोठ्या प्रमाणावर पाळताना दिसून येतात। तर इतर डॉर्सेटा, सेराना इंडिका आणि फ्लोरिया या 3 जाती भारतात आढळतात। यातील एपिस डॉर्सेटा हिला आपल्याकडे स्थानिक भाषेत आग्या मधमाशी म्हणतात, तर त्यांच्या पोळ्याला आग्या मोहोळ म्हणतात। भारतात आढळणाऱ्या मधमाशांमध्ये आकाराने ही सर्वात मोठी असते। ती डोंगर माथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते। तिचं घरटं म्हणजे पोळं आकारमानाने खूप मोठं असतं। हे पोळं उघड्यावर खडकाला, मोठ्या झाडांच्या फांद्यांना अथवा उंच इमारतीच्या छताला चिकटलेलं असतं। या मधमाशा अतिशय चिडखोर आणि नांगीने डंख मारणाऱ्या असतात। त्यांच्या उघड्यावर राहण्याच्या आणि नांगी मारण्याच्या सवयीमुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांमध्ये पाळता येत नाही। आग्या माशांनी मारलेली नांगी मात्र प्रचंड वेदनादायक असते। या नांगीत मेलेटिन हे विषारी द्रव्य असतं। दुसरी जात म्हणजे एपिस सेराना इंडिका। स्थानिक भाषेत हिला सातेरी मधमाशी म्हणतात। आकारमानाने मध्यम असून नैसर्गिक वातावरणात झाडांच्या ढोलीत, खडकांमधील भेगांमध्ये, इमारतींच्या भिंतीतील आडोशाच्या जागा, घरातील अडगळीच्या जागा, रिकाम्या पेट्या, खोकी अशा आच्छादित ठिकाणी यांची वस्ती आढळून येते। बऱ्याचदा एका ठिकाणी अनेक पोळी आढळून येतात। या मधमाशा शांत, मवाळ, सहसा नांगी न मारणाऱ्या असतात। त्या सहज माणसाळतात, त्यामुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांमध्ये पाळता येतं। तिसरी जात म्हणजे एपिस फ्लोरिया। हिला फ्लोरी मधमाशीही म्हणतात। भारतीय मधमाशांमध्ये ती आकारमानाने सर्वात लहान असते। त्या उघड्यावर पोळं बांधतात। पोळं तळ हाताच्या आकाराचं असून ते मध्यम उंचीच्या झाडाच्या फांदीला बांधलेलं असतं। या 4 जातींच्या मधमाशा आकारमानातील फरक सोडला तर त्या एकसारख्याच दिसतात। मधमाशा हा समाजप्रिय असून वसाहत करून राहणारा कीटक आहे। शरीर केसाळ असतं। शरीराचं डोकं, वक्ष आणि उदर असे 3 भाग असतात। त्यांचे पाय बळकट असतात। पंखांच्या 2 जोड्या असतात। उदराच्या शेवटी काटेरी आणि वाकडी नांगी असते। सर्व प्रकारच्या मधमाशांना नांगी असते आणि त्यांची कोणी खोडी काढल्यास त्या नांगीने डंख मारतात। मधमाशांची शरीर रचना, तिचं जीवनचक्र, तिचं घरटं म्हणजेच पोळं हे सारं एक विलक्षण आणि अद्भुत आहे। या पोळ्यांमध्ये कामकरी माशी, राणी माशी आणि नर माशी अशा 3 प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्या कामानुसार वर्गीकरण केलेलं असतं। या श्रम विभागणीमुळे पोळ्यातील सर्व कामं व्यवस्थित होतात, मृत्यूदर कमी होतो, जन्मदर वाढतो आणि पुढील पिढी मोठ्या संख्येने निर्माण होते।
राणीमाशीने जन्म दिलेल्या पिल्लांचं संगोपन कामकरी माशा करतात. पोळ्यात मधमाशीच्या अनेक पिढ्या एकत्रित असतात. पोळ्यांमधील मधमाशांचा संघ इतका संघटित असतो की तो पूर्ण संघ एका संयुक्त सजीवासारखा वागत असतो. मधमाशांमध्ये दिसून येणाऱ्या या विशिष्ट सामाजिक वर्तनाला सुसामाजिकता, यू सोशॅलिटी असं म्हटलं जातं. कामकरी माशी यात फक्त सर्व माद्याच असतात. यांची संख्या सर्वात जास्त असते. सातेरी मधमाशांच्या पोळ्यात ही संख्या 20,000 पासून 60,000 पर्यंत असते. कामकरी माशा आकारमानाने राणीमाशी आणि नरमाशी यांच्यापेक्षा लहान असतात. यांच्या डोक्याच्या खालच्या बाजूला जीभ एखाद्या स्ट्रॉसारखी लांब असते आणि त्यातून फुलातील मध त्या शोषून घेतात. त्यांचं शरीर केसाळ असल्याने एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना त्यांच्या केसाळ शरीराला परागकण सहज चिकटतात. असे परागकण पोळ्यात ते आणून ठेवतात. यांच्या पोटावर काळे व पांढरे असे एकालगत एक पट्टे असतात. कामकरी माशांचं आयुष्य 70 ते 75 दिवसांचं असतं. पहिले काही दिवस त्या पोळ्यात राहून काम करतात. नंतरचे दिवस त्या पोळ्याबाहेर पडून वसाहती बाहेरची कामं करतात. सफाई कामगार, दाई काम म्हणजे सेवा कामगार, बांधकाम करणाऱ्या, वारा घालणाऱ्या, संगोपन करणाऱ्या आणि रक्षक माशा असे प्रकार असतात. पोळ्याबाहेर पडून काम करणाऱ्या मधमाशांमध्ये शोधक म्हणजे मधाचा शोध घेणाऱ्या आणि अन्न गोळा करणाऱ्या असे दोन प्रकार असतात. रक्षक माशा किंवा सैनिक माशा नांगीने डंख करून शत्रूला पिटाळून लावून पोळ्याचं रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माशांना फेरेमोन नावाच्या रसायनाच्या वासाने एकमेकांना सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व शेकडो कामकरी माशा उपद्रव करणाऱ्यावर हल्ला करतात. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येतं. या विषाला पिकलेल्या केळ्यासारखा वास असतो. ती नांगी शत्रूच्या शरीरात अडकून राहते आणि रक्षक माशीच्या शरीरापासून तुटते. त्यामुळे रक्षक माशी डंख केल्यावर मरून जाते. कामकरी माशीमध्ये प्रजनन संस्था विकसित झालेली नसल्यामुळे त्या वांझ असतात. त्यांचा जन्म फक्त अंड्यांपासूनच होतो. नरमाशी आकाराने कामकरी माशीपेक्षा मोठी असते. तिचा रंग काळा असतो आणि उदराच्या टोकाचा भाग चौकोनी असतो. सामान्यपणे एका पोळ्यात 50 ते 200 नर असतात. त्यांची निर्मिती अंड्यांपासून झालेली असते. ते आळशी आणि ऐतखाऊ असल्यामुळे मध आणि परागकण गोळा करू शकत नाहीत. त्यांना अन्न कामकरी माशा भरवतात. राणीमाशी ही पोळ्यातली सर्वात महत्त्वाची मधमाशी असते. राणीमाशी आकारमानाने सर्वात मोठी आणि प्रजननक्षम असते. प्रत्येक पोळ्यात एक राणीमाशी असते. मात्र नवीन पोळ तयार होण्याच्या वेळी 2 किंवा 3 राणीमाशा असतात. राणीमाशीच्या आजूबाजूला नेहमी कामकरी माशा वावरत असतात. त्या राणीमाशीला अन्न भरवतात आणि तिचं रक्षण करतात. राणीमाशीला नांगी असते, पण बहुधा या नांगीचा उपयोग दुसऱ्या राणीमाशीला ठार मारण्यासाठीच केला जातो. राणीमाशीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या ऑक्सिडिसिओनिक ॲसिडच्या वासामुळे पोळ्यातील सर्व माशा एकत्र राहतात. राणीमाशीचा आयुष्यकाल 2 ते 3 वर्षांचा असतो.
सर्वसाधारणपणे हिवाळ्याच्या शेवटी अथवा उन्हाळ्याच्या प्रारंभी नवीन राणीमाशी आणि जुनी राणीमाशी झुंडीने पोळ्यातून बाहेर पडतात. तिच्याबरोबर अनेक कामकरी माशा आणि नरमाशा झुंडीने बाहेर येतात. याला ग्रामीण भागात मोहळ उठणं असं म्हणतात. पहिल्या झुंडीत जुनी राणीमाशी बाहेर पडते. जुनी राणीमाशी परत जुन्या पोळ्यात येते आणि मरून जाते. तर दुसऱ्या झुंडीत नवीन राणीमाशी बाहेर पडते. नवीन राणीमाशीचं हे पहिलंच उड्डाण असतं आणि तिच्या मागे अनेक नरमाशा उड्डाण करतात. याला मिलन उड्डाण म्हणतात. असं मिलन उड्डाण राणीमाशीच्या आयुष्यात फक्त एकदाच घडून येतं. या मिलनात राणीमाशीचे अनेक नरमाशांबरोबर मिलन होतं तेव्हा नरमाशा राणीमाशीच्या शरीरात शुक्रपेशी सोडतात. मिलनानंतर नराचे अवयव तुटून ते राणीमाशीच्या प्रजनन संस्थेत अडकून राहतात. त्यामुळे ज्या नराचं राणीमाशीबरोबर मिलन होतं असे नर मिलनानंतर मरतात किंवा त्यांना कामकरी माशा मारून टाकतात. मिलनानंतर राणीमाशी वेगळी राहते. तिच्याबरोबर अनेक कामकरी माशाही येतात आणि नवीन पोळं बांधायला सुरुवात करून नवीन पोळ्यात ते एकत्र राहू लागतात. मिलनानंतर राणीमाशी आयुष्यभर अंडी घालते. ती दर दिवशी 700 ते 1000 अंडी घालते. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था अशा 4 अवस्था या माशीच्या असतात. अंड्यापासून नवीन माशी तयार होण्यासाठी कामकरी माशीला 20 दिवस, राणी माशीला 16 दिवस तर नर माशीला 24 दिवस लागतात. फलित अंड्यांपासून निर्माण झालेल्या जीवाला दाई कामकरी माशा अन्न पुरवतात. ज्या जीवाला राजरस किंवा राजान्न म्हणजे मध आणि कामकरी माशीच्या जीवग्रंथीपासून निर्माण होणारा प्रथिनयुक्त स्त्राव मिळतो त्यांचं रूपांतर प्रजननक्षम राणीमध्ये होतं. असं हे विलक्षण अद्भुत आणि रहस्यमय जीवनचक्र पुन्हा सुरू होतं. मधमाशीचं पोळं एखाद्या आधाराला लटकलेलं असून त्यात षटकोनी आकाराचे मेणाचे कप्पे असतात. कामकरी माशी ते मेण आणि लाळ यांच्या मिश्रणातून मेणाच्या वड्या किंवा तुकडे बनवून त्यांच्यापासून षटकोनी कप्पे तयार करून पोळं तयार करतात. इतर कप्प्यांमध्ये मध आणि पराकण साठवले जातात. राणी कप्पे मोठे वेडेवाकडे किंवा खारकेच्या आकाराचे असतात. फुलांमधून गोळा केलेला मधुरस आणि स्वतःची लाळ यांच्या मिश्रणातून मध तयार होतो. मुख्यतः स्वतःसाठी अन्न म्हणून हा मध जमा केला जातो. भारतात जांभूळ, हिरडा, चिंच, कडुलिंब, संत्री, मोसंबी, कारली, शेवगा, तीळ, मोहरी आणि अशा इतर अनेक वनस्पतींपासून मध मिळतो. हल्ली कृत्रिम लाकडी मधुपेट्या वापरून मध मिळवतात. या पद्धतीला मधुमक्षिका पालन म्हणतात. मधमाशी विशिष्ट नृत्य करून त्यांची दिशा आणि अंतर एकमेकींना कळवतात. मधमाशांचे नृत्य संकेत शोधल्याबद्दल कार्ल व्हान यांना 1973 साली शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. खरं तर मधमाशीची शास्त्रीय आणि मनोरंजक माहिती न संपणारी आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार जर मधमाशी ही प्रजाती नष्ट झाली तर मानवजात जास्तीत जास्त 3-5 वर्ष तग धरू शकेल. कारण जेव्हा फळझाडांना फुले येतात तेव्हा मधमाशांकडून परागीभवन केलं जातं. या क्रियेने उत्तम फळं निर्माण होतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर सध्या तरी परागीभवनाचा दुसरा मार्ग ज्ञात नाही. पुष्कळशा फळबागात शेतकरी
मधमाशा पालन करतात. आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक अशा या प्रजातीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. असे हे निसर्गातले आपले सोबती आपल्या आजूबाजूला सतत असतातच. त्यांची निरीक्षण करणं म्हणजेच आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग जाणून घेणं. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब करा.